हाय फ्रेंड्स आज आपण या अद्रकच्या तुकड्याचा खूप भन्नाट असा एक उपयोग पाहणार आहोत जो जो तुम्हाला दररोजच्या कामामध्ये खूप झटपट काम होण्यासाठी खूप मदत करणार आहे तर त्यासाठी मी इथं हा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे हा पूर्ण नाही ना घेणार आपण तर याच्यातील अर्धाच तुकडा वा या आपण वापरणार आहोत आणि यासोबत आणखीन पण काही वस्तू वापरणार आहोत ते आपण पुढे पाहूया तर आजच्या या साध्या सोप्या उपायामुळे तुमचं खूप काम कमी होणार आहे आणि बिना मेहनतीचं काम होणार आहे त्याच्यामुळं व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब पण नक्की करा तर लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर अद्रक आपण शक्यतो घसा दुखण्या दुख नये किंवा सर्दी होऊ नये यासाठी वापरतो आणि भाजीसाठी पण वापरतो पण आज आपण खूप भन्नाट असं पाहणार आहोत त्याचा उपयोग तर यासाठी मी इथं अर्धा अद्रक वापरणार आहे तर ताजा अद्रक आहे हे तुमच्याकडं ठेवणीतील अद्रक असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता तर हे अद्रक घेतलेलं आहे मी इथं आणि इथं मी आता हा तवा घेतलेला आहे हा तवा खूप जुना आहे तर हा बघा याच्यावर कसे डाग आहेत भरपूर असे आणि हे अद्रक आता आपण असं याचा खिस करून घेऊयात याचा याच्यावरचे जे डाग आहेत ते खूप जुने आहेत हा तवा अगोदर चुलीवर पण वापरला होता तर काही जरी केलं तरी हे डाग कमी होतच नाही आहेत तर आज आपण या अशा उपायानं याच्यावरचे डाग साधे सोप्या पद्धतीनं खूप कमी करणार आहोत तर हे अद्रक असं मी इथं खिसून घेतलेलं आहे हे पूर्ण असं किसणीचं स्वच्छ असं काढून घ्यायचं आणि आता आपण याच्यामध्ये आणखीन एक वापरणार आहोत ते म्हणजे मीठ तर आपण जे रोजच्या स्वयंपाकामध्ये मीठ वापरतो तर तेच मीठ इथं मी घेते तर अंदाजे एक चमचा घेतलेला आहे मी ते मीठ आणि आता आणखीन एक आपल्याला लागणार आहे ते म्हणजे लिंबू तर इथं मी अर्ध्या लिंबाचा असा रस अगोदर असा पिळून घेते तुम्ही याच्यामध्ये खायचा सोडा पण ॲड करू शकता मिठाच्या ऐवजी आणि हा रस असा ॲड केल्यानंतर हे त्याच सालीने जे लिंबू आहे त्याच्याच सालीनं असं पूर्ण सगळीकडं पसरून घ्यायचं आणि त्याच सालीने असं पूर्ण घासायचं याच्यातील जेवढा रस आहे त्या तो पूर्ण याला असा तव्याला लावून घ्यायचा तर आपण जे काही या हा तवा स्वच्छ करण्यासाठी ब्लेड वापरतो किंवा खूप घासतो तर त्याची काहीच गरज नाही तर असं मी पूर्ण रस लावून घेतलेला आहे त्याला आता हा तवा आपण गरम करून घेणार आहोत तर मी हा तवा गॅसवरती गरम करून घेतलेला आहे तर आता कडचीनं धरायचा थोडासा गरम असतो त्याच्यामुळं गरम केल्यानंतरच आपला तवा छान निघतो आणि इथं मी अशी तारेची घासणी घेतलेली आहे प्लास्टिकची घ्यायची नाही तारेची घ्यायची आणि हे असं घासायचं तर हे घासत घासत असताना साईडचे जे काळे डाग आहेत ते बऱ्यापैकी कमी होतात छान घासून घ्यायचं याला कोरडंच पाणी काहीच लावायचं नाही ते जे काही लिंबाचा रस असतो त्याच्यामध्ये हा पूर्ण स्वच्छ निघून जातो अद्रकचा रस आणि लिंबाचा रस या दोन्ही मिळून तारेचीच घासणी वापरायची प्लॅस्टिकची जर वापरली तर आपली जे हातवा आहे तो गरम असल्यामुळं ते तारेची घासणी प्लॅस्टिकची घासणी पगळते तर हातवा हे बघा आता मी धुवून आलेला आहे तर बऱ्यापैकी याच्यावरचे डाग पण कमी झालेले आहेत आणि स्वच्छ पण झालेला आहे तर तुमचा जर तवा नवीनच असेल तर मग तर हे पण डाग नाहीत राहणार तुमच्या ह्याच्यावरती माझा जुना असल्यामुळे थोडेसे डाग राहिलेले आहेत तर आजचा हा साधा सोपा उपाय कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद